खानापुरम घाट माथ्यावरील माननीय अजित भैया शिंदे बनले कोलकाता गोरगरीब आणि गरजू लोकांचे देवदूत. सुवर्णनगरी खानापूर तालुक्यातील बेणापूर येथे अजित भैयांचं एक छोटस गाव, पण म्हणतात ना मूर्ती लहान आणि कीर्ती महान, हुबेहूब त्याचप्रमाणे आणि सगळ्याच बाजूंनी स्वयंपूर्ण गाव बेणापूर. बेणापूर गावचे रहिवासी माननीय अजित भैया शिंदे माननीय स्वर्गीय मालोजीराव आबा शिंदे यांचे ज्येष्ठ सुपुत्र यांचा आज जन्मदिवस. कोलकाता शहरात सध्या साध्या पद्धतीनं अजित भैया यांनी वाढदिवस साजरा केलाय. स्वर्गीय मालोजीराव आबा यांचा वारसा ते अगदी जीवाभावानं व पोट तिडकीनं सांभाळत आहेत. जरी अजित भैया गलाई व्यवसायाच्या निमित्तानं पश्चिम बंगाल येथे स्थायिक झाले असले तरी त्यात तसुभरही कमी झालेली नाही आणि होणारही नाही ते एक व्यक्तिमत्व नाव म्हणजे अजित भैया. त्याचप्रमाणे खानापूर तालुक्यामध्ये आपल्या भावाच्या पावलांवर पाऊल ठेवत माजी जिल्हा परिषद सदस्य सांगली माननीय सुहास नाना शिंदे यांनी त्यांचे नाव लौकिक केले आहे आणि ते खानापूर तालुक्यातील विकास कामातून दिसून येत आहे. संकट काळी नेहमी धावून येणारे आणि गोरगरीब गरजू लोकांना मदत करणारे सुहास नाना शिंदे हे आहेत. या कोरोनाच्या महामारीत आणि परिस्थितीत आपले अविरत कार्य चालू ठेवत माणुसकीचा वसा जपत खानापूरमध्ये मातोश्री कोविड सेंटर चालू करून घाट माथ्याला आधार दिला आहे. आजची तरुण पिढी अगदी थाटामाठात आणि जोमात वाढदिवस साजरे करत आहेत. या सर्व गोष्टीला बाजूला करत आज कोलकातामध्ये अजित भैया स्वतः दिवसभर गोरगरीब आणि गरजू 2000 लोकांना अन्नदान पार्सल वाटप केलं. आज महाराष्ट्रभर लोक भैयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अशा या कारकिर्दीमुळे पश्चिम बंगाल मानव अधिकार जर्नलिस्ट उपाध्यक्ष म्हणून भैयांची निवड झाली व कोलकाता पश्चिम बंगाल गलाई असोसिएशनचे भैया अध्यक्ष आहेत. गोरगरिबांची सेवा करणे आणि त्यांना मदत करणे हा अजित भैया यांचा छंद आहे. खानापूर घाट माथ्यावर या प्रेमळ आणि निस्वार्थी अजित भैयांना घाट माथ्याचा ढाण्या वाघ म्हणून ओळखलं जातं. कोरोनामुळे कोलकाता नाही तर संपूर्ण देशाची बिकट अवस्था आहे, त्यामुळे वाढदिवस साजरा करताना दानशूर व्यक्तींनी गोरगरीब आणि गरजूंना मदत करून वाढदिवस साजरा करावा असे भैया यांनी आवाहन केले. आज भैया यांच्या या कार्याला पाहून भैयांचे जगभर कौतुक होत आहे आणि त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावही होत आहे. कोलकाता गलाई बांधवांसाठी आजचा हा दिवस मोलाचा व खास आहे असे म्हणावे लागेल. अशा या खानापूर घाट माथ्यावरील दानशूर वाघाला पुढील वाटचाली शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. CBS न्यूज मराठीकडून मानाचा मुर्ज. CBS न्यूज मराठीकडून मानाचा मुजरा आणि शेवटी म्हणावे लागेल, तुम जो हजारो साल साल के दिन हो 50,000. जब्बार अब्दुल पिरेजादे, CBS न्यूज मराठी, विटा खानापूर प्रतिनिधी.